नमस्कार, मी साक्षी शिंदे, झटपट संवाद मध्ये आपलं स्वागत. या बातमीपत्रात आपण घेणार आहोत दिवसभरातील बातम्यांचा झटपट आढावा. एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ शिवसेनेचे आणखी 3 आमदार गुवाहाटीमध्ये दाखल झालेत. पोलिसांच्या बंदोबस्तात या 3 आमदारांनी हॉटेलमध्ये प्रवेश केलाय. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे आहोत, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. शिवसेनेत बंड केलेले एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना आमदारांचं संख्याबळ वाढत असतानाच भाजपनं शिंदे गटाला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याची माहिती समोर आली आहे. तसंच 12 मंत्रीपद शिंदे गटाला मिळतील, शिंदेसह 10 जणांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी माहिती समोर आली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्याकडे 40 शिवसेना आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र तयार आहे. त्यानंतर भाजप राज्यपालांना पत्र देऊन सरकार स्थापनेचा दावा करेल. यानंतर सोमवारी शपथविधी होण्याची शक्यता आहे, असं या नेत्यानं सांगितलंय. एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सामील होणाऱ्या आमदारांची संख्या सातत्यानं वाढतीये. कोल्हापूरचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी शिंदे यांच्या सोबत सुरतला जाणं पसंत केलंय. कोल्हापूरच्या शिवसेनेला हा धक्का असतानाच दुसरीकडे राज्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, डॉक्टर सुजित विणसेकर, चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील सरुपकर, उल्हास पाटील हे सुद्धा नॉट रिचेबल असल्यानं शिवसेनेला धक्का बसलाय. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांच्या होम ग्राउंड अर्थात ठाण्यात मंगळवारी शिवसैनिकांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याचं चित्र होतं. मात्र बुधवारी ठाणे आणि कळवा परिसरात एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनर पोस्टर लावण्यात आले. तर काजूवाडी परिसरातील शिंदे यांच्या निवासस्थानी युवासेनेच्या काही कार्यकर्त्यांनी रॅली काढून शिंदे यांना पाठिंबा दर्शवलाय. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारलं असून या बंडामध्ये आमदार महेंद्र थोरवे सहभागी झाल्यानं शिवसेनेत मोठ्या फुटीची शक्यता असून राज्यात बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक होत असतानाच कर्जत मतदारसंघात मात्र शांतता असल्यानं शिवसैनिक कुणाच्या सोबत आहेत अशा चर्चांना उधाण आलंय. शिवसेना विधिमंडळ पक्षानं 34 आमदारांच्या स्वाक्षरा असलेला एक ठराव पारित केलाय. यात बंडखोर नेते एकनाथ शिंदेंचं विधिमंडळ पक्ष प्रमुखपदी कायम असतील असा ठराव शिवसेनेच्या बंडखोर आमदारांकडून करण्यात आलाय. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना हा ठराव पाठवण्यात आलाय. अपात्र आणि राजीनामा दिलेल्या आमदारांना 5 वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घालावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय गदारोळाच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील काँग्रेस नेत्या जया ठाकूर यांनी ही याचिका दाखल केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडावर बहुजन पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी ट्विट केलंय. एकनाथ शिंदे यांच्या सोबत असणाऱ्या गटानं भाजपमध्ये विलीन व्हावं आणि मगच सरकार स्थापन होईल अशी अट भाजपनं एकनाथ शिंदेंना खातली आहे का, असा प्रश्न आंबेडकरांनी विचारलाय. आंबेडकरांच्या या ट्विट नंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. महाराष्ट्राचं राजकारण सध्या गुवाहाटीतील हॉटेल रेडिसनच्या अवतीभोवती फिरतंय. याच रेडिसन हॉटेल बाहेर आज तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय. हॉटेल बाहेर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत हॉटेलमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र चोख पोलीस बंदोबस्त असल्यानं परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे. झटपट संवाद मध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा संवाद मराठी लाईव्ह. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय. स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0212-26-69-12 72-76-47-54. विश्रांतीनंतर झटपट संवाद मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात उर्वरित घडामोडी. आम्हाला कोणत्याही नेत्याशी घेणं देणं नाही, आमची बांधिलकी शिवसेनेशी, अशा शब्दात सातारा शिवसैनिकांनी आपली भावना व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या सोबत गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई सामील असल्यानं साताऱ्यातील कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येते. विधान परिषद निवडणुकीची गडबड असताना आपण मुंबईतून तर व्यस्त कार्यक्रम असताना श्रीरंग पाळणे पुण्यातून आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. आमचं बाबू मोटे यांच्यावर प्रेम आहेच, परंतु त्यांचा पत्रकार म्हणून किती दरारा आहे हे यातून सिद्ध होत असल्याचं सांगत संवाद मराठीचे मुख्य संपादक बाबू मोटे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात खचाखच भरलेल्या सभागृहात खासदार सुनील तटकरे यांनी जोरदार फटकेबाजी केली. रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. आता सर्व मेल एक्सप्रेस रेल्वे गाड्यांमध्ये जनरल तिकीट मिळणार आहे, म्हणजेच तुम्ही रिझर्वेशन शिवाय एनवाई तिकीट काढूनही प्रवास करू शकणार आहात. हा प्रवाशांसाठी मोठा दिलासा आहे. येत्या 29 जून पासून हा निर्णय लागू होणार आहे. मध्य रेल्वेच्या सर्व मेल एक्सप्रेस आणि सुपरफास्ट गाड्यांसाठी हा नियम लागू असणार आहे. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचं प्रस्थान शुक्रवारी सकाळी होणार आहे, त्यामुळे आज मध्यरात्री 2 पासून वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. पालखी सोहळ्यानिमित्त नाना भवानी पेठेतील रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले. वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केलंय. पेणमधून जाणाऱ्या मुंबई गोवा मार्गाचं काम रखडलेलं असतानाच वडखळ मार्गे जाणाऱ्या जुन्या मुंबई गोवा हायवे मार्गाला खड्डे पडल्यानं रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे.
वडखळ विभागातील रस्त्यांना खड्डे पडल्याने वाहन चालकांना प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागते. मुंबई पुणे सोना राष्ट्रीय महामार्ग 4 वर खालापूरहून खोपोली दिशेकडे जाणाऱ्या मार्गाच्या पुलावरील संरक्षक बार तुटल्याने पुलाची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली जाते. या मार्गावर वाहनांची सतत वर्दळ असल्याने अपघाताची शक्यता वर्तवली जाते. ऐरोली विधानसभेचे आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेत नवी मुंबईतील विविध समस्यांवर चर्चा केली आहे. तसंच MSEDCLच्या अधिकाऱ्यांना आमदार गणेश नाईक यांनी लवकरात लवकर दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या. खोपोलीतील भुज परिवारातर्फे 21 जूनला जागतिक योग दिनाचं औचित्य साधून शहरातील अनेक भागात योग अभ्यासाचे धडे देण्यात आले. नागरिकांचं आरोग्य चांगलं राहावं आणि योगाचं महत्व कळावं यासाठी हे आयोजन करण्यात आलं होतं. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंचायत समिती खालापूर आणि ग्रामपंचायत तांबाटी यांच्या संयुक्त विद्यमाने महापंचायत राज कार्यक्रमाचं आयोजन तांबाटी ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आलं होतं. गेल्या वर्षी अर्धवट राहिलेली 5 सामन्यांची कसोटी मालिका पूर्ण करण्यासाठी भारतीय संघ इंग्लंडला रवाना झालाय. 1 जुलै ते 5 जुलै या काळात दोन्ही संघांदरम्यान शेवटचा कसोटी सामना होणार आहे. आजपासून या सामन्याला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील आमदार आणि शिवसैनिकांना काल भावनिक साथ घातल्यानंतर आज औरंगाबादचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे उत्तर दिलंय. आम्ही आतापर्यंत शिवसेनेत होतो, मात्र तुम्ही आम्हाला कधीही मोकळेपणानं भेटू दिलं नाही. काल खऱ्या अर्थानं वर्षा बंगल्याची दारं सर्वसामान्यांसाठी उघडली गेली, असं शिरसाट म्हणाले. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये बुधवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवलेत. USGSनं दिलेल्या माहितीनुसार रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता नोंदवण्यात आली आहे. अग्नि अफगाणिस्तानमधील खोस्त शहरापासून सुमारे 46 किलोमीटर अंतरावर हा भूकंप झालाय. अफगाणिस्तानमधील भूकंपामुळे 950 लोकांचा मृत्यू झाला असून 610 लोक जखमी झालेत. भूकंपग्रस्त भागात अनेक घरांचं नुकसान झालंय. तसंच येथे भूस्खलनाच्याही घटना घडल्या. झटपट संवादमध्ये वेळेचा इथेच थांबण्याची, तोपर्यंत नमस्कार.